महाराष्ट्रात कोरोना काळात वृत्तसंकलन करताना जीवाची पर्वा न करीत समाजाप्रती सेवा बजावत असताना कोरोना संसर्गाची लागण होऊन मृत झालेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलेल्या रुपये 50 लाखाची विमा भरपाई त्वरित मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कळवण तालुक्याच्या वतीने तालुका अध्यक्ष दुर्गादास देवरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार बंडू कापस यांना निवेदन देण्यात आलं. गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले व लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी यांना कोरोना लागण झाल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तरी महाविकास आघाडीच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घोषणा केल्याप्रमाणे दोन्ही पत्रकारांच्या कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत त्वरित मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कळवण तालुक्याच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत कळवण तालुका पत्रकार संघ कार्याध्यक्ष दीपक सोनवणे यांनी माहिती दिली. कोरोना काळात आघाडी सरकारने पत्रकारांना व पत्रकारांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत जाहीर केली होती. तर त्यानुसार गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले व लातूर येथील पत्रकार गंगाधर सोमवंशी हे कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी झाले. तरी त्यांच्या कुटुंबास आघाडी सरकारने अजूनही 50 लाख विमा रकमेची भरपाई दिलेली नाही. तर त्या दोन्ही कुटुंबियांना ही 50 लाखाची विमा रकमेची भरपाई त्वरित मिळावी याबाबत आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे. यावेळी कळवण तालुका अध्यक्ष दुर्गादास देवरे, कार्याध्यक्ष दीपक सोनवणे, उपाध्यक्ष संदीप जगताप, जिल्हा उपाध्यक्ष दीपक गांगुर्डे, सरचिटणीस दीपक झालटे, डॉक्टर अनिल महाजन, संघटक धनंजय बोरसे आदींसह सदस्य उपस्थित होते. सीसीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, कळवण.